अशोक स्तंभ शिव जन्मोत्सव मित्रमंडळाच्या वतीनं यावर्षीही 2024 शिवजयंती उत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मूर्तीकामाचा शुभारंभ दिमाखात साजरा करण्यात आलाय. यावेळी 111 श्रीफळांची आहुती हवन करून मूर्तीकामाचा शुभारंभ झालाय. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काकाबनकर, मराठा महासंघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके, भाजपा कामगार आघाडीचे युवा नेतृत्व विक्रमजी नागरे, भाजपा कामगार आघाडीचे शहराध्यक्ष हेमंत नेहते, नाशिक नामाचे संपादक नितीनजी सुगंधी, छावा संघटनेचे संस्थापक करण गायकर, शिवसेना उपमहानगर प्रमुख आनंदमामा फरताळे, श्रमिक सेनेचे जिल्हा प्रमुख अजयजी बागुल, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील, हिंदू जनसंपर्क कार्यालयाचे युवा नेतृत्व सागर देशमुख, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर शेलार, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन मोरे, प्रशांत वाघ, ईशा पब्लिसिटीचे प्रमुख पप्पू मराठे, नाशिक बीव्हीजेचे प्रमुख बाळासाहेब कंकराळे, साहिबा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन कदम, जुने नाशिक शिव जन्मोत्सव समितीचे अक्षय कलंत्री, विकी ढोले, कुणाल खोंड तसेच सरचिटणीस रणजित पाटील, नाना बच्छाव, सोमनाथ जाधव, सचिन पवार, विनोद येवले, सचिन कमांडकर, अमित खानवे, शुभम फुले, सार्थक नागरे तसेच असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. अशोक स्तंभ शिव जन्मोत्सव 2024 साठी अध्यक्ष समीर व्यवहारे, उपाध्यक्ष वैभव वीर, हर्षद निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नाशिकचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिगंबरजी मोगरे आणि सह्याद्री सारख्या मंडळाचे पाठीशुभे राहिलेले व मंडळाला लाभलेले मुलाचं सहकार्य केशवजी डिंगोरे यांच्या हस्ते अध्यक्षांचा सत्कार झाला. त्याचबरोबर उपाध्यक्षांचा सत्कार मूर्तिकार हितेश पाटोळे व भैया पाटोळे, मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पिंटूभाऊ छल्लाणी व आनंद फरताळे यांच्या हस्ते झाला. यावेळी अशोक स्तंभ साईबाबा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष, भाजपा कामगार आघाडी माथाडी सेलचे शहराध्यक्ष, भाजपा कामगार आघाडीचे लोकसभा संयोजक, अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश नानासाहेब मोरे यांनी याही वर्षी नाशिकच्या तमाम शिवप्रेमींना डोळ्याचं पारणं फेडणारा शिव जन्मोत्सव अनुभवायला मिळणार असल्याचं आश्वासन दिलंय. शिवरायांच्या चरणी प्रार्थना करून 18 पगड जातींच्या साक्षीने घेण्यात येणारा महोत्सव हा महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम असून व्यंकटेश मोरे यांनी शासकीय सेवा योजना सुलभरित्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची शपथ घेतली. यानिमित्ताने युवा युवतींना मिळणारं वेतन हे शासकीय नियमाप्रमाणे मिळालंच पाहिजे, कामगारांचे हक्क त्यांना मिळावे असं आव्हान नाशिक जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना संबोधित करत शिवरायांसमोर वचन घेतलंय. 2024 शिव जन्मोत्सवासाठी आता मूर्तीकामाचा शुभारंभ दिमाखात पार पडलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.